पाहिलं, विनोद किनी सर आणि प्रसादजी पाटील यांच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं पंचांची भूमिका त्यांनी साकारली, त्याबद्दल त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आणि आभार. पहिला चेंडू आपण पाहतोय, थोडंसं लेग कटर करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, टप्पा पडल्यानंतर थोडंसं स्विंग अँड सीम या दोन गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज जर आपण पाहिला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. प्लीज प्रमोद, बारावा खेळाडू अजून आलेला नाही. परेश गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला गेला होता. पहिला चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी निर्धावच्या स्वरूपात अवेला करण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क या ठिकाणी होत नाहीये. स्लिप पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, तत्पूर्वी एकदा वर्जित केली जाते आणि एकेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर एक या धावसंख्येवर. आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा. कालचा दिवस आपण पाहिला, जय मल्हार इलेव्हन या संघाने मात्र खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट, चिंचणी आणि दांडी जे प्लेअर आपल्याला पाहायला मिळाले त्या संघामध्ये. अजगर आपण पुढच्या मॅचसाठी मात्र मॅन ऑफ द मॅच जो टी शर्ट आणि कॅप दिलेली आहे तो मात्र परिधान करून उतरायचा, अन्यथा तीन धावांचं पॅनलाइज केलं जाईल, याची दखल घ्या. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या एक या धावसंख्येवर, तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला, गुड बॉलिंग, चांगल्या प्रकारचे गोलंदाजीचं पृथ्थकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओवर द विकेट, या बॉल खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, मिस टायमिंग जरूर झालाय का पाहायचं आहे, आणि तेवढंच उत्तम दर्जाचं मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, अप्रतिम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण श्रीनिवास यांच्या माध्यमातून आपण पाहतोय, गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. थँक्यू कल्पेश. तर एक धाव आणि चौथ्या चेंडूवर या ठिकाणी सफलता प्राप्त करतायत उमेळमान संघ. आपण पाहतो 40+ मास्टर मध्ये मात्र सेकंड राऊंड मध्ये जरूर आपण पाहतोय धडक मारले गेले, चांगल्या प्रकारची सचिन पाटील यांची ती अभेद्य खेळी पाहायला मिळाली. दोन षटकांमध्ये 32 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना 28 धावा पहिल्या षटकामध्ये त्यांनी मात्र कुठल्या गेल्या आणि त्याच्याच बलबुत्यावर मात्र दुसऱ्या फेरीत धडक मारले गेले. गुड बॅटिंग, कॉंग्रॅच्युलेशन असेल आयोजकांच्या माध्यमातून. बाळासाहेब ठाकरे सुप्रिमो चषक 2020 हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. आजचा सलग आपण पाहतो दुसरा दिवस, आज एक गाव एक संघांना प्राधान्य दिलं गेलंय आणि काय कमालीचं मात्र आजच्या दिवसामध्ये खेळ होतोय. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, अतिशय सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपण पाहू शकतायत सेकंड डे मध्ये. या बोला खेळण्याचा प्रयत्न, हुकचा फटका इनफिल्डच्या वरून चेंडूला मात्र या ठिकाणी भिरकावून देण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, तत्पूर्वी वन बाउन्सने चेंडूला कन्वर्ट करेपर्यंत दोन धावा इझिली डन केल्या जात आहेत आणि दुहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आतापर्यंत पाहायला मिळते, ते एकंदरीत तीन या धावसंख्येवर. पाच चेंडूचा खेळ झालाय, परेश पुन्हा एकदा तोच सातत्य राखतोय. पहिलं षटक या ठिकाणी आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज, यावेळेला पहिला आतमध्ये येणारा चेंडू, अप्रतिम, गुड डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल डिलिव्हरी, फर्निचर डिस्ट्रॉइड केलं जातं. या ठिकाणी फलंदाजाला मात्र परतीच्या मार्गावर जावं लागेल आणि काय कमालीचा चेंडू पाहायला मिळाला परेशने. पुन्हा एकदा मात्र ती सिद्ध या ठिकाणी करतोय गोलंदाज. गेल्या मॅचमध्ये मला मॅन ऑफ द मॅच का मिळाला होता, 11 धावा देऊन 2 गडी बाद केले होते 2 षटकांमध्ये. पुन्हा एकदा तोच रिदमसहित गोलंदाजी करण्याचा मनसुबा पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट बॉलिंग बाय परेश. पहिलं षटक या ठिकाणी नावावर जाईल, ते अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं गेलं कारण दोन फलंदाजांना या ठिकाणी तंबूच्या आश्रयाला जावं लागलं आणि कुठेतरी थोडासा बॅकफुटला येताना आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रेंडशिप इलेव्हन कोळीवाडा हा संघ आपण पाहू शकाल. थँक्यू. षडक क्रमांक पहिलं विश्लेषण जर आपण पाहिलं तर आमचे गुणलेखक या ठिकाणी आम्हाला दर्शवत आहेत. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर एक धाव, तिसऱ्या चेंडू निर्धाव, चौथ्या चेंडूवर गडीबाद, पाचव्या चेंडूवर दोन धावा आणि सहाव्या चेंडूवर पुन्हा एकदा मात्र आपण पाहतो क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाजाला बाद व्हावं लागतं. गॉडसन पाकिट यावेळेला नवीन फलंदाज
पोटेन्शियल आहे या खेळाडूकडे, परंतु तुम्हाला क्रिकेटच्या मैदानात खरोखर स्ट्रॉंग राहावं लागतं. कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालत नाही. एवढा करण्याचा प्रयत्न, थोडीशी बॉडी लँग्वेज निगेटिव्ह पाहायला मिळाली होती, तेवढ्याच वेगाने मात्र फिकी करतायत. तत्पूर्वी एक धाव येते आणि पंचांकडून मात्र ललित भोईर त्या ठिकाणी दर्शवतात की यस इट इज अ वाईट 1+1. दोन धावा येतात केदारेच्या चेंडूवर आणि धावांची गती फलकावर जाऊन पोचते 5 या धाव संख्येवर. बाळासाहेब ठाकरे सुप्रीमो चषक 2020 हा शानदार थरार, नाईस ऑर्गनायझेशन करण्याचा प्रयत्न, जागा बनवली, रूम दिला, मात्र यावेळेला स्वतःला ऍडजस्टमेंट करत असताना नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तेवढं चांगलं उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, अप्रतिम या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. प्रणेश याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, नाईस फिल्डिंग. तेवढ्याच वेगाने मात्र पुढे सरसावला गेला होता. धावांची गती जर आपण पाहिली तर 6 धावा प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळते. वसई जो फ्रेंडशिप 11 कोळीवाडा एका साईडला, वसई कोळीवाडा संघाने काही प्रदर्शन दाखवलं राजू मिश्रा याने. आपल्या परिपूर्ण मात्र नवकर संघाच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावून घेतला गेला आणि काही कम्मालीची गोलंदाजी करत मात्र प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला तो आजच्या दिवसामध्ये. धावांची गती 6. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय ओव्हर पिच चेंडू होता, फ्लिक केला जातोय, सरळ चेंडूला मात्र या ठिकाणी भिरकावून दिलं गेलं 6 धावांकरता. गुड शॉट, भगवा षटकार. दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी षटकार येतोय ऑस्टिन याच्या बॅट मधून. नाईस टायमिंग पुन्हा एकदा केदारेचा, मात्र थोडासा लोवर चेंडू होता, सुंदर रीत्या मात्र या ठिकाणी झेल, स्टायलिश कॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीनिवास याच्या माध्यमातून कॅच नंबर 2. अप्रतिम चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. जे अपकमिंग टेनिस क्रिकेटर असतील त्यांनी मात्र श्रीनिवास याच्याकडे पाहणं, त्याचं ऑब्झर्व करणं आणि त्या अद्यावत करणं ही गोष्ट खूप महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पाहायला मिळते. फक्त आपण क्रिकेट पाहतोय हे फक्त आपल्याला गृहित धरून चालणार नाही, तर त्या गोष्टीकडे मात्र कशा पद्धतीने क्षेत्ररक्षण करतोय, डावा पाय पहिला पुढे ठेवतोय, याचं जर तर ढालीप्रमाणे क्षेत्ररक्षण खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळालं. गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद. कल्पेश तीन चेंडूंचा एकंदरीत खेळ होत असताना संघाची धावसंख्या थोडीफार या ठिकाणी नाजूक स्थिती पाहायला मिळते, कारण फलंदाज तग लावून राहत नाहीये. तिन्ही फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परतवले गेलेत गोलंदाजांनी. धावांची गती फलकावर 12. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, गॉडसनचा हा फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जातोय आउट ऑफ द पार्क. 6 धावा, भगवा षटकार, नाईस टायमिंग. थँक्यू. तर या षटकामध्ये 2 षटकार येत आहेत, 4 चेंडूंचा खेळ झाला आणि धावांची गती तब्बल जाऊन पोचते 18 या धावसंख्येवर. 4 षटकांचा सामना असेल, या गोष्टी मात्र लक्षात घ्यायच्या आहेत दोन्ही संघाने. पुन्हा एकदा गोलंदाज राईट अमोर द विकेट मिस्टर केदार. यावेळेला पाहिला थोडासा खाली राहिला होता हा चेंडू, प्रमोद यांना समजला नाही, चेंडू मागे निघून जातोय. लॉंग स्टॉप रिझनचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय भावेश, गुड फिल्डिंग बाईच्या स्वरूपात या ठिकाणी पंच दर्शवतायत मिस्टर ललित भोईर. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 19 धावा 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होत्या. ललित भोईर एका साईडला, महेंद्र पाटील पाहायला मिळत आहेत. ललित भोईर पुन्हा एकदा आमच्या समवेत 18-21 जूचंद्रच्या नाईट स्पर्धेमध्ये जी पाहायला मिळेल. अमित पाटील यांची मात्र ती स्पर्धा येते पुढच्याच वीकमध्ये 18-21 असं सामन्याचं समीकरण पाहायला मिळेल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय अप्रतिम चांगल्या प्रकारचं क्रिकेट मात्र या ठिकाणी आपण पाहतो. ऑफ साईडला सेन्सेशनल क्रिकेट, दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न जरूर होता परंतु या ठिकाणी आपण पाहतोय गॉडसनला स्ट्राईक एंडकडे आणणं मात्र खूप गरजेची गोष्ट पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जर आपण पाहिली तर फ्रेंडशिप 11 कोळीवाडा या संघाची जाऊन पोचते 20 या धावसंख्येवर. 20 रन 10 सरासरीने आतापर्यंत आपण पाहतोय की चालत आहेत, कारण गॉडसन सारखा खेळाडू अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर विनय हे 2 फलंदाज जिथपर्यंत असतील मैदानात तिथपर्यंत धावांचा वेग वाढेल का हे मात्र पाहण्यासारखं असेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती, तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम. बाळासाहेब ठाकरे सुप्रीमो चषक 2020.
भावेश आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय तिसरे षटक हाताळण्यासाठी. दोन फलंदाज विनय एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी पुन्हा एकदा भावेश. यावेळेला ऑन साईडला फेकून देतोय भावेश मिड ऑन आणि डीप मिड विकेटच्या अगदी मधोमध सहा धावन करता. व्हॉट अ शॉट, मॅक्झिमम सिक्स, सहा धावा. थँक्यू तुझं, थँक्यू. 26 धावा या फलकावर पाहायला मिळतात या षटकाराने. महिला आघाडींचं मात्र या ठिकाणी स्वागत केलं जातं आमच्या भगिनींचं, त्यांचं सुद्धा मुख्य मंचावर हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत. धावसंख्या 26, 26 धावा. पुन्हा एकदा मात्र शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता. पुलचा फटका पॉवरफुल सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट, लॉंगेस्ट सिक्सर, सहा धावा. आक्रमकता सिद्ध करतोय, रिस्क घेतोय आणि यावेळेला आपण पाहतोय सहा धावांकरता हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. गुड शॉट. थँक्यू डिझेल. लगातार बॅक टू बॅक दोन षटकार येत असताना पाहायला मिळतात. धावसंख्या तब्बल जाऊन पोचते सुस्थितीमध्ये. फ्रेंडशिप इलेव्हन कोळीवाडे या संघाची 32 या धावसंख्येवर. गॉडसनने मात्र विनयाला सांगितलं की चान्स घ्यावा लागेल, कारण येणारे चेंडू आता फक्त 12 पाहायला मिळतात. आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकाल यानंतर होणारा सामना वसई कोळीवाडा वर्सेस फ्रेंड्स इलेव्हन मीरा रोड, दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी यावेळेला करण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका, मिस टायमिंग झालाय आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चुकी करत नाहीये. विनयला मात्र माघारी परतावं लागेल. भावेशने मात्र या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं की ती माझ्यात कुवत आहे, ती ताकद आहे. जरी दोन षटकार आले तरी सुद्धा मात्र मी पिछेहाट करणार नाहीये आणि त्याकरता मात्र मला काहीतरी एक गेम प्लॅन आखावं लागेल. आणि ते सक्सेसफुल होत असताना फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला परतेल. विनायकने मात्र आपली चूक कामगिरी केली आणि महिला आघाडी च्या कल्पना मात्रे, तसेच रोहिणी पाटील, विद्या पाटील आणि हर्षा किणी यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. तर नवीन फलंदाज मिस्टर अँब्रोज, धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 32 धावा. सेकंड कॉल असेल वसई कोळीवाडा आणि फ्रेंड्स इलेव्हन मीरा रोड. गॉडसन पाकिट एका साईडला, पोटेन्शियल आहे या खेळाडूमध्ये, कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो. परंतु आज खरी गरज असेल ती संकटात सापडलेल्या संघाला मात्र वर काढण्याची. धावसंख्या 32 धावा, 3 चेंडूचा खेळ झालाय. तिसरे षटक हे प्रगतीपथावर आहे. कडेचा प्रयत्न, मिस टायमिंग जरूर झालाय. पायचा इनसाइड आउटचा फटका, नोमॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना धावांची गती स्कोरबोर्ड वर लागली जाते. ते एकंदरीत आपण पाहू शकाल 34 धावा, 2 धावा येत आहेत. चौतीस धावा या फलकावर. अप्रतिम प्रमोद सुरेख पद्धतीने जजमेंटने झेल टिपतोय आणि फलंदाज बाद. तर धावांची गती आतापर्यंत 34 धावे या फलकावर पाहायला मिळतात. हॅलो चेक 34 रन. हॅलो चेक. धावसंख्या 34. यावेळेला फुलटॉस चेंडू ऑफ साईडला, सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला वळवला गेला. चेंडू निघून जाईल लॉंग ऑफच्या क्षेत्रातून सहा धावन करता आणि संघ जाऊन पोचते फलकावर 40 या धावसंख्येवर. 40 रन ऑन द बोर्ड लागले जात आहेत. फ्रेंडशिप इलेव्हन कोळीवाडा या संघाची स्थिती पाहायला मिळते.
शेवटचं षटक अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळतं. तीन षटकांचा एकंदरीत खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 40 धावा 40 रन ऑन द बोर्ड लागले आहेत. ऑस्टन पावकरने मात्र सुरेख पद्धतीने शेवटच्या चेंडूवर भिरकावून दिला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावा येत आहेत. सही खिलाडी वही होता है जो टाइमिंग के साथ क्रिकेट खेलता है आणि त्यामधला ऑस्टन पावकर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या फ्रेंडशिप 11 कोळीवाडा या संघाची आता मात्र मजबूत स्थितीमध्ये 40 धावा या फलकावर आपण पाहू शकाल. थोडीशी रिस्क घेण्याचा प्रयत्न जरूर करतायत फलंदाज दीपक गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पाहिलं कडेकडे स्ट्रोक खेळला गेलाय. ऑन साईडला आपण पाहू शकाल 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध वरून चेंडू निघून जातोय 6 धावांकरता. गुड टायमिंग फॅबुलस शॉट. थँक्यू तुझं थँक्यू 46. कधी कधी रिस्क घ्यावी लागते आणि म्हणूनच मित्रांनो म्हटलं जातं की आयुष्यात जोखीम पत्कारा, कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल, हराल तर मार्गदर्शन कराल, असं स्वामी विवेकानंद यांच्या विचारांतून जडणघडण घडली आणि म्हणून रिस्क घेत आहेत. यावेळेला फलंदाज चेंडूला मात्र फेकून देत आहेत वाईडिश लॉंग ऑन आणि मिडॉनच्या अगदी मधोमध 6 धावांकरता. क्या बात आहे, गुड शॉट, स्पेक्टॅक्युलर शॉट, 6 धावा, भगवा षटकार. थँक्यू डिझे थँक्यू. चला वसई कोळीवाडा आणि फ्रेंड्स 11 मीरा रोड दोन्ही संघाचे कर्णधार शेवटचा आणि अंतिम पुकार असेल. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत आपण पाहू शकतायत जवळजवळ 52 धावा या फलकावर 52 रन्स. सुपर बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते अँब्रोज याच्या बॅटमधून. टेनिस क्रिकेटमध्ये भरपूर वेळा आपण पाहिलं असेल अँब्रोज खान या गोलंदाजाचं नाव ऐकलं असेल. विनर दादा संघाकडून खेळला तदनंतर आता आपण पाहतो वेगळ्या संघातून खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 52 रन. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग जरूर झालाय पाहायचं आहे. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक जीवाची आकांता करतोय. गुड कॅच अप्रतिम रुपेश. गुड कॅच ऑफ क्वालिटी अप्रतिम. जीवाची आकांता त्याची पाहायला मिळाली आणि इफर्ट काय असतात हे मात्र रुपेश याच्या माध्यमातून दाखवतोय. नाईस कॅच फलंदाज बाद. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 52 धावा. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतोय फेसबुकच्या कमेंटमध्ये म्हणायचं झालं तर ऑस्टन पावकर नावाचा कडक शॉट. व्हॉट अ शॉट, मॅसिव्ह हिट, 6 धावा. थँक्यू तुझं थँक्यू. तर 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोचते 58 धावा. कम्मालीची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. सुपर बॅटिंग पुन्हा एकदा गोलंदाज दीपक. यावेळेला दीपक चेंज ऑफ पेस करतोय. कट अँड बॉलची मात्र या ठिकाणी संधी दौडून येते. जीवाची आकांता आटापिटा करत असताना मॅग्निफिसंट कॅच फलंदाज या ठिकाणी मात्र बाद होईल. ऑस्टन पावकर या ठिकाणी बाद होताना जरी षटकार आले तरी सुद्धा दीपक मात्र या ठिकाणी दर्शवतोय की माझ्यात ती धमक आहे आणि माझ्यात ती कुवत आहे की विकेट घेण्याची. आणि कॉटन बॉल या ठिकाणी बाद होत असताना फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन ऑस्टन पावकरने आपल्या स्वतःची मात्र या ठिकाणी कामगिरी सिद्ध केली आणि फलंदाजीच्या माध्यमातून ॲज अ ऑलराऊंडर कसा असावा याचा परिपूर्ण प्रत्यय देत असताना पाहायला मिळतो. पूर्ण वर्ल्डमध्ये जर आपण पाहिलं तर 40,185 चेंडू फेकणारा गोलंदाज अर्थातच भारतीय संघाचा माजी प्रशिक्षक लेग स्पिनर ज्याने 40,185 चेंडू फेकले आणि 67 वेळा जवळजवळ त्यांनी मात्र कॉटन बॉल घेतले आपल्या गोलंदाजीवर आणि त्यांचीच कुठेतरी आठवण या ठिकाणी ताजात करून देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 58 धावा झालेत. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि 58 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल गॅटिंग मानकर
एक चांगलं नाव आणि नावाला साजेशी खेळी करणारा नेहमीच आदर्श खेळाडू ठरला गेलाय. अशा पद्धतीने आपण पाहतो फ्रेंडशिप इलेव्हन कोळीवाडे या संघातून लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन एक स्पेशल खेळाडू म्हणून ज्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळतं, ज्यांनी शिर्डीचं मैदान 2 वर्षांच्या पलीकडे काही गाजवलं होतं, प्रत्येक प्रेक्षक वर्गाला मात्र त्यांनी डोक्यावर घेतलं होतं. वेळेला मात्र आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, थोडासा आउट ऑफ फॉर्म असल्या कारणानं या नंबरवर येण्यासाठी त्यांना मात्र या ठिकाणी भाग पाडलं गेलं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या एकंदरीत आमचे गुणलेखक या ठिकाणी दर्शवत आहेत की जवळजवळ 58 धावा आणि 59 धावांचं लक्ष 4 षटकांमध्ये आपण पाहू शकतायत. चला दोन्ही संघाच्या कर्णधार या वसई कोळीवाडा आणि फ्रेंड्स इलेव्हन मीरा रोड त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी असतील. अब्बास या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत एका साईडला फ्रेंड्स इलेव्हन मीरा रोड संघाचे. फ्रेंड्स इलेव्हन मीरा रोड मुख्यमंत्री चषकामध्ये राहुल जाधवने काही कमालीची फलंदाजी केली होती, 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावले होते. हा मीरा रोड संघाचा खेळाडू ठरला गेला. अजून एक मुख्यमंत्री चषक येतोय 17 तारखेपासून ते 22 तारखेपर्यंत खराटतराच्या मैदानात. मिलिंद काशीनाथ किरी मराठी धनका शिवसेना शाखाप्रमुख खराटतरा यांची 6 दिवसांची ती स्पर्धा मात्र पुढे येताना पाहायला मिळते. आणि उमेलमान संघाने सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश नोंदवला गेला शनिवारच्या दिवसामध्ये. तर एकंदरीत 58 धावा झालेत आणि 59 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना कशा पद्धतीने कशा रीतीने मात्र आपण पाहणार आहोत त्याचं धावतं वर्णन घेऊन येण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करेन आमचे साथी समालोचक अक्षय पांडव. तर पंडित सरांना विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी हजर राहावं प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. तत्पूर्वी या आपण जाऊया सरळ थेट त्या ठिकाणी पंडित सर असतील आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असतील टॉस बॉक्समध्ये. हॅलो. शिवसेना शाखा उमेळमान बरामपूर तसेच उमेळमान क्रिकेट क्लब आयोजित आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सुप्रिमो चषक 2020 साठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं ज्ञात अज्ञात व्यक्तींचं संस्थेचं मनापासून आभार. तसेच या ठिकाणी हळदणकर वहिनी यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत. हॅलो. वसई कोळीवाडा शिवसेनेच्या महिला या दोन संघादरम्यान नाडपेकीचे कौल होते आणि ज्यासाठी आपल्या शिवसेना महिला आघाडीच्या सगळ्या महिला इथे येऊन दाखल झालेल्या आहेत. असं म्हटलं जातं प्रत्येक वेळेला की एक कर्तबगार पुरुषाच्या मागे एक महिला असते, पण महिलेच्या मागेही पुरुष असतो. जसा शिवाजींच्या मागे जिजाऊ होत्या तसं त्यांना त्याने घडवलं आणि घडवलं म्हणूनच आपला महाराष्ट्र निर्माण झाला असा हा प्रकार. आणि या सगळ्या इथे महिला आघाडी येत आहेत, त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. आणि त्यांच्याच असते आता नाणेफेकीचा कौल होत आहे ते म्हणजे मीरा रोड आणि वसई कोळीवाडा या दोन संघादरम्यान. कोण बोलणे मला येस वसई संघाचे संघनायक येस हे देखो सौ रोहिणी पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होत आहे. यस मीरा रोड नाव इज वन द टॉस. गुड लक. अगर आप यहाँ पर अभी टॉस जीते हैं तो क्या फैसला है आपका? फिर से फील्डिंग करेंगे. ओके फिर से फील्डिंग. तो फिर से फील्डिंग करने से पहले ये बैटिंग करेंगे तो इनको कितने रनों तक आप रोक सकते हैं? कम से कम रन पे रोकना है. बॉलिंग साइड भी उनकी अच्छी है, बैटिंग साइड भी अच्छी है. वही जैसे मैंने बोला था whoever plays well will win. ओके तो जैसे अभी सुबह अच्छा एक मैच हो गया अपना इससे पहले तो वैसे ही फिर से एक बार आपका वही प्लानिंग है कि टॉस जीता फील्डिंग लिया, फील्डिंग लेने के बाद हम अच्छी तरह से चेस कर सकते? चेस कर सकते ऐसा नहीं है, जो बैटिंग अगर अच्छा करेंगे तो जीतेंगे, बट हमको इतना तो मालूम है हमारा टारगेट क्या है, तो टारगेट के हिसाब से विल प्ले. गुड लक. टॉस तुम्हें हरलेला आहत फलंदाजी आलेली आहे, किती धावांपर्यंत तुम्ही मर्यादा घेऊ शकता? या 4 ओवर का मैच है राइट, 60 रन के अराउंड हम लोग करेंगे. अच्छा आप 60 का टारगेट दे सकते हैं, लेकिन ऐसा है कि इस मैदान पर आपने देखा होगा
कि 80 90 क्या 100 के ऊपर गया वो भी चेस करने के सामने वाली टीम हिम्मत रखती है, ताकत रखती है, आत्मविश्वास रखती है, तो आपको क्या लगता है कि आप 60 रन अगर बनाएंगे तो उनको 60 के अंदर रोक सकते हैं? एक्चुअली क्रिकेट है, 60 क्या 50 रन भी होगा तो रोक सकते हैं और 100 रन होगा तो भी वो लोग चेस कर सकते हैं। ये क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है। बॉलिंग अटैक काफ़ी अच्छा है हमारा, ये मैच में भले हमारे बॉलर्स थोड़ा डाउन हुए लेकिन रेगुलर बॉलर से अच्छी बॉलिंग आते हैं। एक और 4 रन चाहिए था तो साहिल बॉलर था, उसने मैच निकाला अच्छे बैट्समैन के सामने, तो ऐसा लगता है कि इजिली वो कमबैक करेगा ये मैच में, काफ़ी अच्छी बॉलिंग करेगा। तो एक टूर्नामेंट का आयोजन, ये मैदान और ये सभी माहौल आपको कैसा लगता है? लास्ट मैच के पहले भी मैंने वही बोला था, लास्ट काफ़ी ईयर से हम लोग यहाँ खेल रहे इतना अच्छा ग्राउंड मतलब पहले नहीं था, ये साल काफ़ी अच्छा अरेंजमेंट हुआ है, ग्राउंड को काफ़ी अच्छा किया गया, अच्छा रोलिंग किया गया, आउटफील्ड काफ़ी अच्छा है तो खेलने भी बहुत मज़ा आ रहा है। थैंक यू। ऐसा मतलब है कि जैसे जैसे दिन आगे बढ़ेंगे, साल आगे बढ़ेगा, उसके हिसाब से मैदान डेवलप हो जाएगा, अगर आने वाले साल में आपको यहाँ पर पूरा ग्रीन कोर्ट हो जाएगा तो आपको कैसा लगेगा? एक्सीलेंट हो जाएगा, वह जैसे नारंगी में ग्रीन कोर्ट, सिमिलर वे अगर कोई प्लान कर रहा है वसई तालुका के वसई गांव या ऐसा कोई ग्राउंड रहे जो पूरा ग्रीन हो, खेलने में काफ़ी मजा आता है ग्रीन ग्राउंड में। ओके, थैंक यू, ऑल द बेस्ट। तो रोहिणी मैडम अपन शुभेच्छा दिया सके ना? सगळ्या खेळाडूंमार्फत आपल्या खेळाडूंना या आपल्या महिला मार्गात आपल्याला पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा देतात की चांगला खेळ करा, वाद निर्माण करू नका। यस, तर मैदानात जाऊया, खूप सुंदर पद्धतीने खेळ सुरू आहे। हा चेंडू उडवला हवेत, पाठवलंय त्याला हवाई यात्रेवर, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6 धावा। हॅलो, तर पुन्हा एकदा मीरा रोड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि आता आम्ही वळतोय ते मुख्य आपल्या समालोचन कक्षामध्ये, ज्या ठिकाणी समालोचन चाललेलं आहे अर्षद गाव यांच्या मार्फत। धन्यवाद। दोन चेंडूचा खेळ या षटकातील कंप्लीट झालाय, 7 ही धावसंख्या दाफलकावर लागली गेली, अजूनही 4 चेंडूचा खेळ झोपल्याला पाहायचा होता। यावेळेस पंचांनी एक अतिरिक्त चेंडू म्हणून घोषित केलंय। आयवान जे गोलंदाजी करतायत, अनुभव तर भरपूर आहे, कारण आयवान सातत्यानं या टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी या खेळाडूने केली आहे। एक प्रदीर्घ कालकीर्द आहे, आपल्या वयाशी 50 त्यांनी पूर्ण केली आहे, तरीही या टेनिस क्रिकेटच्या दुनियेत त्यांचा खेळ अजूनही तसाच आहे। प्रमोद आणि महेंद्र ही जोडी आपण मैदानात पाहतोय। महेंद्र जो यावेळेस स्ट्रायकर एंड कंड एक षटकारानिशी फलंदाजी करतोय, एक खणखणी षटकारानं त्यांना सुरुवात केली। हा चेंडू पुन्हा एकदा पाठवलाय त्याने हवेत ना, मोठा फटका करता, क्षेत्ररक्षकानं जज तर केलं मात्र चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पडलाय, षटकार 6 धावा। सुंदर फलंदाजी, काय स्ट्रोक्स यावेळेस अर्जित करतोय आयवान, ज्या क्षेत्रात गोलंदाजी करतोय त्या क्षेत्रातनं फटके येत आहेत आणि विशेष म्हणजे हवेच्या विरोधात षटकार येत आहेत, ही एक चांगली फलंदाजी आहे। जेवढे जास्त उंचीवरनं फटके खेळले जातील तर मग ते फटके हवेच्या विरोधात नाही बाउंड्री लाईनच्या बाहेर जातील। सज्ज होईल गोलंदाज आयवान। हा चेंडू पुण्याचे एकदा बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक, तिसरा सलग तिसरा षटकार, काय फलंदाजी होती आहे, काय अप्रतिम फटकेबाजी होती आहे, 3 चेंडूत 3 खणखणीत षटकार। सज्ज होईल गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा चेंडू। वन्स अगेन दॅट्स द यूज अँड ब्युटी, चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार सलग चौथा। आयवानच्या गोलंदाजीचा खरपूस समाचार। हॅलो, या ठिकाणी सत्कार आणि सन्मान होतोय आपल्या अण्णासाहेब वर्तक कॉलेजचे प्रेमचंद सोनावणे सर, त्यांचा सत्कार करतील केरकर भाऊ।
तर या षटकातील जुनी शेवटचा चेंडूचा खेळ शेष आहे. या शेवटच्या चेंडूवर एखादा षटकार जर पाहायला मिळाला तर सलग पाचवा असेल. आतापर्यंत अर्धशतक खूप झाली आहेत, मात्र सहा चेंडूत सहा षटकार वर्ण तेही प्रेक्षकांना पाहायचं आहे. यावेळेचा चेंडू चांगला होता, यावेळेस फुलर लेंथवर उजव्या इष्टीवर चेंडू हाताळला, तिथे मात्र थोडासा फंबल मिसफील्ड झालाय. दुसऱ्या धावेकरता माघारी परतलाय आणि तब्बल दोन धावा यावेळेस सहजतेनं अर्जित केले जातील. एक महागड षटक निश्चित रूपानं म्हणायला हरकत नाही. मात्र एका षटकाचा खेळ समाप्तीला आला, एका षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 28-28 या धावसंख्येवर, ज्यामधनं अप्रतिम दिलखुलास आणि बेधडक फटकेबाजी महेंद्रच्या बॅटमधनं अप्रतिम खेळ करतोय. याच पद्धतीने याआधीच्या सामन्यातही जबरदस्त फटकेबाजी आपण पाहिली, अप्रतिम स्ट्रोक्स आपण पाहिले, मात्र त्यानंतर शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी झाली आणि 12 चेंडूत 11 धावा या टीमनं डिफेंड केल्या, त्या वाचवल्या आणि तो सामना त्यानं आपल्या खिचात घातला. ही एक चांगली कामगिरी या फिल्डिंग करणाऱ्या टीमनं आतापर्यंत दाखवली. फ्रेंडशिप 11 कोळीवाडा ही टीम आपण पाहतोय. नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 घेऊन येतोय गोलंदाज ऑस्टन पावकर, जो गोलंदाजी करेल ऐवान, ज्याचं पहिलं षटक खूप महागड. ऑस्टन जो दुसऱ्या षटकाकरता आला, 59 धावांचं हे लक्ष जे त्यांना पूर्णत्वाला न्यायचं, 59 धावांचं लक्ष पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जी फलंदाजी पहिल्या षटकात आपण अनुभवली ती काबिले तारीफ होती, अप्रतिम. त्यामधनं आपल्याला फर्स्ट स्ट्रोक पाहायला मिळाले फलंदाज महेंद्रच्या बॅटमधनं. 4 षटकार आपण सलग पाहिले आणि ती एक चांगली इनिंग, ती एक अप्रतिम बहरदार इनिंग. स्ट्रायकर एन कडनं यावेळेस येतोय फलंदाज प्रमोद. बघूया प्रमोद कशा पद्धतीनं शॉर्ट पिच चेंडू हवेत खेळला, एक क्षेत्ररक्षक दूर बाउंड्री लाईनच्या नजीक उभा केला गेलाय, त्यामुळे दुसऱ्या धावेची संधी आहे आणि सहजतेनं ती पूर्ण होईल. चांगली रनिंग दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून, विकेटच्या मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं दौड दोघांच्या माध्यमातून लावली जाते आणि या तीन गोष्टींचा वापर धावा घेताना नेहमी झाला पाहिजे, त्याचा अचूक वापर यावेळेस दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून होतोय. हो, ही धाव शक्य आहे, नाही धाव नाही होणार आणि थांब आपली विकेट जाऊ शकते, या तीन शब्दांचा वापर हो नाही आणि थांब, यस नो अँड वेट, हे तीन शब्द आपण धावा घेताना वापरले पाहिजे, त्यांचा योग्य वापर यावेळी होताना पाहायला मिळाला. यावेळेस इम्प्रोवायझिंग स्ट्रोक जो खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तो आपल्या जागेपासून पुढे येतोय, जोपर्यंत त्यानं चेंडूला उचललंय एक धाव मिळतोय. स्कूपचे जे स्ट्रोक असतील किंवा पल्लू स्कूप असेल, तिलकरत्न दिलशान ज्यानं पल्लू स्कूपचा फटका पहिल्यांदा या क्रिकेटच्या विश्वात आणला आणि तदनंतर हे फटके खूप जास्त प्रचलित झाले. सज्ज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरनं षटकातील पुढचा चेंडू. यावेळचा चेंडू उजव्या इष्टीवर पडला, तिकडनं अतिरिक्त बाहेर निघाला, पंचांनी त्याला वाईड म्हणून करार केले. या वाईड न धावसंख्येत वाढ होती, धावसंख्या वाढते जाऊन पोचते ती 32-32 या धावसंख्येवर. आपण ही संपूर्ण स्पर्धा शिवसेना शाखा उमेळमान बरामपूर यांच्या माध्यमातून, हा चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे आणि इथं मात्र मिळेल विकेट खेळाडू बाद. चला उठाला उचला भगवान, दैन्याचा संपल दैन्याचा संपल, आले 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 गड्यानो भगव वादळाले, आले 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 गड्यानो भगव वादळाले. धा फलकावर 32 धावा आहेत, भगवमय वादळ आपण मैदानात पाहतोय आणि हा भगवा रंग हा आपल्याला नेहमी एक लढण्याचं बळ, एक लढण्याची ताकद या भगव्या रंगातनं आपल्याला प्राप्त होते. भगवा रंग आपल्या डोळ्यासमोर आला की आपल्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज येतात. धा फलकावर 32 धावा आहेत आणि 32 मनाचं ते सिंहासन रायगडावर माझ्या राजाचं.
रायगड हा माझ्या राजांचा एक प्रतिम किल्ला राजधानी सज्ज होईल गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क वरन यावेळचा फटका सुंदर आहे सुरेख आहे अप्रतिम एक्स्ट्रा कव्हरच्या बाउंड्री लाईनला बाहेर जाईल चेंडू सीमा रेखा पार चौकार चार धावा फलकावर धावसंख्या जर आपण पाहिली एकंदर लागली गेली 36-36 अजूनही विजयाकरता जर आपण पाहिलं 23 या धावसंख्येची गरज आहे पुढचा चेंडू त्यावेळी आपटून टाकलेला चेंडू पुन्हा एकदा सुंदर फटका त्या क्षेत्रात मारण्याचा प्रयत्न मात्र बॅकअप करता खेळाडू धावत आलाय त्यानं जोपर्यंत चेंडूला उचललंय दोन धावा त्या क्षेत्रात मिळाल्या ज्या दोन धावाने धावसंख्या वाढली दोन न वाढून जाऊन पोहोचली 38-38 या धावसंख्येवर एक चांगली वाटचाल एक योग्य वाटचाल ज्या पद्धतीनं व्हायला हवी त्या पद्धतीनं होतीये धाफलकावर खूप चांगल्या पद्धतीनं धावा अर्जित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत महेंद्रला जी कामगिरी साध्य करायची होती त्यानं केली आता मात्र प्रमोद त्यानं सर्व जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे आणि तो चांगल्या पद्धतीची फलंदाजी करतोय त्याच्या बॅटमधनं आपल्याला सुरेख अशी फटकेबाजी अनुभवायला मिळतीय पुढचा चेंडू यावेळचा चेंडू पुण्याच्या एकदा सुंदर पद्धतीनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र दोन्ही खेळाडूंमधलं तालमेल पुण्याच्या एकदा चांगलं पाहायला मिळालं योग्य कॉलिंग केली की नाही या विकेटनं या धावेनं आपली विकेट जाऊ शकते इथे मात्र दोन षटकांचा खेळ कम्प्लीट झालाय दोन षटकानंतर धाफलकावर 38 धावा येणार आहेत चेंडू शेष असतील ते 12 चेंडू ते विजया करता अजूनही 11 या धावसंख्येची गरज असेल आपण रायगडाविषयी बोलत होतो आणि धाफलक 38-38 ही धावसंख्या 11 धावांची अजूनही गरज आहे 21 या धावसंख्येची गरज आहे 38 झाल्यात अजूनही 21 धावा या विजयाकरता साकारायच्या आहेत येणाऱ्या 12 चेंडू आणि 21 धावा कॅप्टन मानकर हा नवीन गोलंदाज आपल्याला बॉलिंग मार्क वरनं पाहायला मिळतोय हॅलो एक चारोळी आहे बोलू काय सज्ज होईल गोलंदाज अस्टन पावकर स्ट्रायकर एन कडनं फलंदाज रूपेश माफ करा गॅटिन मानकर बॉलिंग मानकवर आहे आणि हा चेंडू एक धाव निश्चित रूपाने मिळेल दुसऱ्या धावेकरता वेगाने पुढे येण्याचा प्रयत्न इथे मात्र धोका आणि कलेक्शन मधनं चुकी झाली आहे धावा आपल्याकडे कमी आहेत विकेट आपल्याला गरजेचे आहेत आणि अशा वेळेस चुकी होणं आपल्याला महागडं पडू शकतं याला म्हणतात गरिमेवे आटागीला होणे की बात आहे गरिबी आहे आणि त्यामधनं जर आपण जर अशा पद्धतीनं चुका केल्या तर त्या महागड्या पडू शकतील फलंदाज थोडासा पॉज घेतोय थोडासा ब्रेक घेतोय मग आम्हीही मुख्य मंचावर जातो जिथे कॅप्टन मानकर जो गोलंदाजी करतोय पहिला चेंडू एक सिंगल आली खूप सारा अनुभव खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं अनुभवले कोणी प्रॅक्टिस मागच्या साईडनं करतोय आपला चेंडू मैदानात येणार नाही याची आपण नोंद घ्या एक मिनिट गॅटिंग तो चेंडू बाहेर येईपर्यंत गॅटिंग पुन्हा एकदा सज्ज होतोय यावेळेस समोरच्या बाजून एक सुंदर फटका अप्रतिम सेफ झोन आहे कुठल्याही फलंदाजा करता गोलंदाजाच्या डोक्यावरनं खेळणं ओव्हर द बॉलर सेड आपण गोलंदाजाच्या डोक्यावरनं जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा ते आपल्याकरता सेफ झोन तिकडनं आपल्याला फक्त धावा आणि धावाच मिळतील यावेळेस धाव मिळाली एक ज्या एकेरे धावेनं धावसंख्या वाढली सहून पोचली 40-40 वर कॅप्टन मानकरचं हे षटक खूप महत्वाचं असू शकतं या सामन्याच्या दृष्टीनं यावेळेचा सुंदर चेंडू पुन्हा एकदा फुलर लेंथ इट्स अ बेस्ट वेपन इन द टेनिस क्रिकेट या टेनिस क्रिकेट विश्वात आपल्याला वाचायचंय या टेनिस क्रिकेटच्या विश्वात आपल्याला जर तरायचंय जर आपल्याला या टेनिस क्रिकेटच्या विश्वात आपल्याला विजय संपादित करायचा आहे
तर मग फुलर लेंथ शिवाय दुसरा चांगला चेंडू आपल्याकडे नाही आहे. यॉर्कर लाईनचं जे अस्त्र आहे ते आपण जास्तीत जास्त वापरलं पाहिजे आणि व्हाईट यॉर्कर या चेंडूचा जास्तीत जास्त वापर हा टेनिस क्रिकेट विश्वात सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. कारण यष्टांवरच्या यॉर्करवर हे एक औषध खेळाडूंनी शोधलंय हेलिकॉप्टर. यावेळेस पुन्हा एकदा एक धावेचा प्रयत्न, मात्र वेगानं लावलेली दौड इथं असफल ठरली. मिळते विकेट, फलंदाज बाद. भगवा म्हणजे प्राण आम्हाला, भगव्याची ही जाण आम्हाला. भगवा म्हणजे प्राण आम्हाला, भगव्याची ही जाण आम्हाला. हो गुणांचा जीवन भगव, हो गुणांचा जीवन भगव. धन्य धन्य जाल, धन्य धन्य जाल. आले 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 गड्यानो भगव बाद आले. निश्चित रूपाने भगवमय वातावरण इथे निर्माण आहे. खूप सुंदर पद्धतीने हे सर्व आयोजन नियोजन आपण पाहतोय. खूप अप्रतिम खेळ या सर्वांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. खूप नेटनेटकेपणाचं आयोजन आपल्याला या संपूर्ण उमेळमान टीम असतील किंवा उमेळमान बरामपूर शिवसेना शाखाचे जे सर्व पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून खूप सुंदर आयोजन. आणि यावेळेस चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार सहारावा. थँक्यू डीजे. 47 रन्स ऑन बोर्ड, 47 धावा दाफलकावर आहेत. सामना जवळ येतोय, समीप येतोय. या षटकारानं पुन्हा एकदा सामना जान फुगली आहे. कारण गॅटिन मानकर याच्या विरोधात धावा जर आल्या तर मग थोडासा बॅकफुटवर जाऊ शकतो टीम फ्रेंडशिप 11 कोळीवाडा. यावेळेचा चेंडू समोरच्या बाजूनं खूप सुंदर पद्धतीनं एक धाव त्या चेंडूवर मिळेल. ज्या एकेरी धावेनं धावसंख्या वाढेल, एक न वाढून ही धावसंख्या जाऊन पोचते 48-48 या धावसंख्येवर. आता मात्र शेवटचे सहा चेंडू शेष आहेत, 11 धावांची गरज आहे. 10 धावांचं हे षटक राहिलं. खूप चांगल्या पद्धतीची एकंदर फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी आपल्याला या सामन्याच्या माध्यमातून पाहायला मिळतीय. मात्र दबाव या सामन्यातला जो एक महत्वाचा फॅक्टर आहे, जो या दबावाला खूप चांगल्या पद्धतीनं झेलेल, ज्याच्याकडनं चांगला खेळ या सामन्याच्या माध्यमातून गोलंदाजानं जर चांगल्या पद्धतीनं चेंडू हाताळून हा दबाव फेस केला, जर फलंदाजानं हा चेंडू चांगल्या पद्धतीने दबाव झेलून फेस केला तर मग फलंदाजी करणारी टीम जिंकेल. गोलंदाजांनी हा दबाव फेस केला तर मग गोलंदाजी करणारी टीम जिंकेल. कोण होणार या सामन्यातलं विजयी? सहा चेंडू 10 धावा, 10 धावा, 6 11 11 धावांची गरज असेल मला वाटतं. कारण 3-9 आणि 10 धावा आल्यात या षटकातनं, म्हणजे 11 धावांची गरज आहे. 11 या धावसंख्येची गरज आहे. येणारे चेंडू शेष असतील 6 चेंडू 11 धावा. सामन्यामधली रंगत पुन्हा एकदा वाढते. या आधीच्या सामन्यात ज्यानं रंगतदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली तो मॅकमिलन, ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केली, फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात चांगलं कार्य या आधीच्या सामन्यात केलं आणि तो ठरला होता मॅन ऑफ द मॅच. तो मॅकमिलन पुन्हा एकदा 10 धावा वाचवण्याकरता बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू उजव्या एष्टीवर पडला, तिकडनं अतिरिक्त बाहेर निघाला. पंचांनी आपले दोन्ही हात समांतर रेषेत आणलेत, इशारा केला आहे वाईड. अतिरिक्त नॉन प्लेबल डिलिव्हरी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या वाढतीय. धावसंख्या जाऊन पोचली होती 49-49. हा चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू परफेक्ट मिडल झाला नाही. चेंडू ज्या पद्धतीने बॅटमध्ये मिडल होणं गरजेचं आहे तो मिडल नसल्या कारणानं फक्त एक धावेवर समाधान मानावं लागेल. ज्या एकेरी धावेनं धावसंख्या वाढते आणि अर्धशतक धाफलकावर पूर्ण होते. 50 धावा या धाफलकावर लागल्या गेल्यात. अजून विजयाकरता 9 धावांची गरज आहे. येणारे चेंडू असतील 5. स्ट्रायकर एन कडनं फलंदाजी करेल फलंदाज श्रीनिवास, जो आपल्या इनिंगचा पहिला चेंडू फेस करेल. मात्र आता त्याच्याकडे वेळ नाहीये. 5 चेंडूत 9 धावा धाफलकावर लावायचे आहेत. यावेळेस एक चांगला फटका ऑन साईडला, मात्र क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. एक धाव सुरक्षित घेतली जाईल. दुसऱ्या धावे करता येत आहेत का बघायचं. इथं मात्र फेकी थोडीशी स्वैर, मात्र बॅकअप खूप चांगला आहे. हे बॅकअप गरजेचं आहे.
टीम स्पिरिट असणं गरजेचं आहे, टीम एकात्मता असणं गरजेचं आहे, टीम मध्ये प्रत्येक खेळाडूने आपलं 100% देणं गरजेचं आहे आणि यावेळेस प्रत्येक खेळाडू आपलं 100% देतोय. बॅकअप मध्ये खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली आणि चेंडूला थांबवलं, दोन धावा या दोन चेंडूवर मिळाल्या. बॅटच्या स्वरूपाने एक अतिरिक्त अशा तीन धावा या दोन चेंडूवर आल्या. गोलंदाज मॅकमिलन पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन जाण्याकरता. यावेळेस स्ट्रायकर इनकडनं फलंदाज रुपेश एक षटकार आणि चार एकेरी अशी 10 ही वैयक्तिक टोटल त्यानं पाच चेंडूला फेस करताना धाफलकावर लावले. यावेळेस समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस्टर अमिक स्ट्रोक चेंडूला झेल घेण्याचा प्रयत्न, इथे मात्र फसला आणि त्यावर आल्या त्या तब्बल दोन धावा सुरक्षित आपल्या घरामध्ये, सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये माघारी परतलाय. आणि या दोन धावा जेव्हा आल्या तेव्हा निश्चितच संघ सहकाऱ्यांनीही त्याचं थोडंसं मनोबल वाढवलं टाळ्या वाजवून, कारण त्यांना माहिती आहे किती महत्वाचा क्षण आहे, एक एक धाव महत्वाची आहे, कारण इथनं येणारे चेंडू शेष असतील ते तीन आणि या तीन चेंडूत विजयाकरता धावसंख्येची गरज असेल ती 6. तीन चेंडू 6 धावा, सामन्यामधली रंगत प्रत्येक चेंडू गणिक वाढतीये, सामन्यामधला जोश प्रत्येक चेंडू गणिक वाढतोय, सामन्यामधला उत्साह प्रत्येक चेंडू गणिक वाढतोय आणि प्रेक्षकांना या मैदानाच्या जवळ यायला तो भाग पाडतोय, प्रेक्षकांचे डोळे मैदानाकडे खिळवून ठेवतोय. हा सामना खूप रंगतदार सामने प्रेक्षकांनी अनुभवले, 100 पार या मैदानातनं आपण पाहिली, फलंदाजांची विस्फोटक फलंदाजी आपण पाहिली, गोलंदाजांची धारदार गोलंदाजी आपण या मैदानातनं अनुभवली आणि त्यामुळेच ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचली आहे. मी म्हणेन एक यशस्वी स्पर्धा आपण पाहतोय. हा चेंडू टप्पा खाल्यानंतर यष्टरक्षकापर्यंत निघून गेला. निर्धाव आपण जेव्हा शफल होता तेव्हा रिच वाईड हा नवीन नियम आहे, आपण जेव्हा शफल होतो तेव्हा आपल्याकरता वाईड आपण थोडासा मोठा करतो, शफल न होता जर आपण वाईट करता वेट केलं तर मग पंच वाईट देतील, मात्र आपण जेव्हा शफल होता तेव्हा आपला वाईड ही तेवढाच मोठा होतो. काही नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बदलले गेले आणि आंतरराष्ट्रीय नियमच आपण टेनिस क्रिकेटच्या विश्वात वापरतो, त्यामुळे त्याच नियमांचा काटेकोरपणे वापर आणि पालन या मैदानावर केलं जाईल. येणारे दोन चेंडू इथनं शेष आहेत, या दोन चेंडूत विजया करता जर आपण पाहिलं अजूनही 6 धावा, एक मोठा फटका खेल खल्लास, दोन गोल्डन डिलिव्हरीज या सामन्यावर शिकंजक असेल पुन्हा एकदा टीम फ्रेंडशिप इलेव्हन कोळीवाडा. यावेळी चेंडूला मिसामिक स्ट्रोक फटका फसलाय आणि फटका फसल्यावर झेल ही सुटलाय, मात्र एकच धाव घेतली गेली आहे, कंपल्सरी चेसिंग आहे, षटकार अत्यावश्यक आहे, षटकार जर आला नाही तर हा सामना जिंकता येणार नाही, कारण इथनं कंपल्सरी चेसिंग हा नियम या मैदानावर आहे, दोन्ही बाजूनी दडपण सेम असेल. बलदंड देहेष्टीचा फलंदाज स्ट्रायकर हेंडकडे ज्या आत्मविश्वासानं त्यानं स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे त्यावरनं तो मोठे फटके सहजतेनं खेळेल हेही सिद्ध आहे आणि त्यामुळेच गोलंदाजावरचं दडपण ही तेवढंच असेल. दोन्ही बाजूनी हा सामना आता समसमान आहे, एक चेंडू 5 धावा, एक मोठा फटका, विजय होईल फलंदाजाचा, एक अप्रतिम गोल्डन डिलिव्हरी ज्यानं विजय होईल गोलंदाजाचा, काय होईल या सामन्यात. प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे, प्रेक्षकांनाही या सामन्याकडे थोडे रोखून पाहण्याची वेळ आली आहे, हार्ट बीट वाढत आहेत, दोन्ही सकडच्या पाठीराख्यांकडनं आपापल्या देवाचं नामस्मरण होत आहे. मात्र सामना रंगतदार स्थितीत आहे, क्षेत्ररक्षण महत्वाची गोष्ट आहे आणि एक चेंडू 5 धावा, 5 धावा, एक चेंडू, निर्णायक क्षण, निर्णायक सामना, खूप रंगतदार स्थितीत हा सामना आलाय, कोण जिंकेल हे स्पष्ट नाहीये आणि हेच सामने तर प्रेक्षकांना हवेत की शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस व्हावी, शेवटच्या चेंडूपर्यंत लढत व्हावी. एक चेंडू 5 कंपल्सरी आहे, षटकार, षटकार कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे, हा चेंडू आता पुन्हा द्यायचा नाहीये, हा चेंडू जप्त केला जाईल.
एक चेंडू पांच धावांची गरज आहे. निर्णायक सामना आहे, निर्णायक चेंडू आहे, दबाव दोन्ही बाजूने. एकदा सामना करता टाळ्या वाजल्या पाहिजेत, निर्णायक चेंडू करता या. महत्वाचा क्षण आहे, महत्वाचा सामना आहे. एक चेंडू पांच धावांची गरज, कोण विजय होईल स्पष्ट नाहीये. बॉलिंग मार्क वरन गोलंदाज मॅकमिलन. हॅलो, पुन्हा एकदा मॅकमिलन टाळ्यांवर किलर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का. उडवलाय चेंडूला मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि हा सामना इथे मात्र जिंकलाय तो टीम कोळीवाडा. फ्रेंडशिप इलेव्हन कोळीवाडा टीमनं दुसरा रंगतदार सामना आपल्या खिचात घातला. गोलंदाज मॅकमिलन अष्टपैलुत्व सिद्ध करतोय, त्याची अष्टपैलुत्व कामगिरी या सामन्यात पुन्हा एकदा कामी आली आणि या सामन्यावर त्यानं आपली पकड घट्ट केली. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे आम्ही जाणार आहोत. मात्र त्याआधी दोन्ही टीम आपण मैदानात जायचंय. फलंदाजी करणारी टीम आपण कविता घेतो, एक मालवणी टीम आपण मैदानात जा, एकमेकांची हात मिळवणी करा. हा सामना मैत्रीपूर्ण होता, ही लढत मैत्रीपूर्ण होती. सामन्यातलं जे कविता घेतो माझीच आहे. कॉमेंट्री चालू राहील, तुमच्यासाठी एक कविता घेऊन आलोय. बरी वाटली तर टाळ्या वाजवायच्या. कोणती विस्मृतीत गेलेली असली तरी ती कधीतरी सोबतीला होती. विस्मृतीत गेलेली असली तरी ती कधीतरी सोबतीला होती. तुम्ही विचाराल कोण होती, तुम्ही विचाराल कोण होती, तर ती तशी कोणी नव्हती, तर ती कालची रा